हातकणंगले तालुक्यातील चोकाक इथं सांगली डेपोची एसटी बस पुलाखाली गेल्यानं 7 जण जखमी झाले आहेत. कोल्हापूर सांगली महामार्गावर आज संध्याकाळी चोकाक माले दरम्यान हा अपघात घडला. बसमध्ये एकूण 30 प्रवासी होते. रिपरिप पावसामध्ये कोल्हापूरहून सांगलीला निघालेली बस घसरून हा अपघात झाला. वादळी वाऱ्यामुळे चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात घडला. अपघातानंतर जखमींना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलंय.